जेडे अगं फोटो का फाडलास? मम्मी तुला एकदा शेवटचं सांगते, मी लग्न केलं ना तर अजिंक्यशीच करणार, कोणी मला स्थैर्य बघायची काय गरज नाही, माझं लग्न मीच ठरवणार. आणि नाही ठरलं तर आयुष्यभर अशीच राहणारेस का? हो आयुष्यभर अशीच राहणार आहे. अगं ह्याला भिकचं डोळं म्हणतात. अगं एकदा वय उलटून गेलं ना की कचरा उपसावं लागल, मग नकटाच आहे काळाच आहे असं म्हणून जमणार नाही. डोळं झाकून जी दिसल तर जगड्यात माळ टाकावी लागल. ते बघीन माझं मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता टेन्शन घेतलं नाही ना तर परत आपसुकच टेन्शन घे. तवा फक्त रडू नको म्हणजे मिळवली. कोण रडल ना ते लवकरच कळेल. अजिंक्यचं लग्न मात्र माझ्याशीच होणार. तुला एक विचारू का? राग येणार नाही ना? विचार की? तुला असं वाटत नाही की तुलाच भाऊ खातोस? त्यात भाऊ खाण्यासारखं काय? शीतलच तुझ्या इतकं प्रेम आहे, पुरगी इडी झाली तुझ्यासाठी आणि तू बस इथं पाण्यात दगड मारत राहुले. अरे प्रेम म्हणजे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. होय मी ह्या आधी कळालं नाही का? तू सांग मी काय करू? मी आता भरती होणार आणि तिकडे बॉर्डरवर जाणार. ती इथं मी तिथं, मला तिला नाही फसवायचं. अरे हे झालं तुझ, तिकडं ती पोरगी तुझ्याबर दोन शब्द बोलायसाठी तडफडतीय. तिच्या संग किमान प्रेमानं दोन शब्द बोल तरी. बघू पुढं काय करायचं ते. राहुल्या अजून वेळ गेली नाही, मी सांगतो तिला सगळी परिस्थिती. आज्या भुकेल्या माणसाला तत्वज्ञान नाही कळत. आणि पुरुषने आकर्षित वय जायचं नाही बर का? पुरी आपल्यापेक्षा लय हुशार असतील. एक तर पुरी कुणाच्या प्रेमात पडत नाही आणि पडल्या की मग ती कुणाच्या बापाला पण देत नसत. हा आज्या शीतली येते. मी कल्टी मारतो. राहुले तू थांब. अरे तू असलास की कॉन्फिडन्स येतो मला. अरे पण माझा जातो त्याच काय. तू थांब, तू लढ बिंदास, मी जातो. का रे राहुल्या? काय नाही जातो मी, बराच उशीर झाला आलोय. जातो.